Hello students, today we are going to learn a grammar section question. Make it exclamatory or assertive to exclamatory. विधानार्थी वाक्याचे उद्गार वाचक वाक्य बनवणे. असरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय आणि एक्सक्लमेटरी सेंटेन्सेस म्हणजे काय हे समजण्यासाठी आपल्याला वाक्यांचे प्रकार माहिती असायला हवेत. जर तुम्हाला ते माहिती नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वाक्यांचे प्रकार सांगणाऱ्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. आधी तुम्ही वाक्यांचे प्रकार समजून घ्या आणि त्यानंतर आपण मेक इट एक्सक्लमेटरी परत शिकूया. नाउ देर आर टू स्ट्रक्चर्स इन एक्सक्लमेटरी सेंटेन्स. हियर दे आर हाऊ प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एक्सक्लमेटरी मार्क. And the second structure is what plus a or an means article plus adjective plus noun plus subject plus verb plus exclamatory mark. Now as you see that there are two structures, this is the question when to start with the how structure and when to start with what structure. For that, we should read the given assertive sentence carefully first. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामर भागामध्ये आज आपण मेक इट एक्सक्लमेटरी असरेटिव्ह टू एक्सक्लमेटरी सेंटेन्समध्ये बदल करणे हा प्रकार शिकणार आहोत. दिलेले वाक्य असरेटिव्ह असते आणि आपल्याला त्याचे एक्सक्लमेटरी बनवायला सांगितलेले असते. त्यासाठी आपल्याला त्या वाक्याची रचना म्हणजे स्ट्रक्चर बदलणे गरजेचे असते. अशा वेळेस एक्सक्लमेटरी सेंटेन्सेसची दोन प्रकारे रचना करता येते, हाऊने किंवा व्हॉटने. हाऊने करताना हाऊ प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब आणि मग शेवटी उद्गारवाचक चिन्हाचा वापर करून वाक्याचा शेवट करायचा. आणि व्हॉट स्ट्रक्चर वापरताना व्हॉट प्लस ए किंवा ॲन हे आर्टिकल असणार आहे, मग ॲडजेक्टिव्ह, मग नाऊन, मग सब्जेक्ट, मग वर्ब आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह. आता यासाठी आपल्याला हाऊने कधी सुरू करायचं आणि व्हॉटने कधी सुरू करायचं हे समजलं पाहिजे आणि ते समजण्यासाठी आपण दिलेलं वाक्य काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. दिलेल्या वाक्यात जर ए किंवा ॲन हे आर्टिकल असेल तर आपण व्हॉट ह्या स्ट्रक्चरने वाक्य एक्सक्लमेटरी करणार आहोत. आणि जर ए किंवा ॲन हे आर्टिकल नसेल तर आपण हाऊ ह्या स्ट्रक्चरची मदत घेणार आहोत. आता फक्त इतकंच उपयोगाचं नाही आहे तर आणखीनही बाकीचे काही नियम आहेत ते आपण पाहूया. वाक्याची सुरुवात व्हॉटने किंवा हाऊने करावी, कशी करायची ते आता मी तुम्हाला सांगेनच की व्हॉटने कधी करायची आणि हाऊने कधी करायची. सुरुवात व्हॉटने किंवा हाऊनेच होणार आहे हे नक्की. दिलेल्या वाक्यात विशेषणानंतर जर नाम येत असेल तर व्हॉटने वाक्याची सुरुवात करावी आणि विशेषणानंतर जर नाम येत नसेल तर हाऊ घ्यावे. किंवा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे ए किंवा ॲन असेल वाक्यात तर व्हॉटने, नसेल तर हाऊने. त्यानंतर वाक्यातील विशेषण लिहावे, त्यानंतर कर्ता लिहावा, त्यानंतर क्रियापद लिहून त्यापुढे उद्गारवाचक चिन्ह लिहावे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा असा नियम, दिलेल्या वाक्यात व्हेरी, एक्स्ट्रीमली, ग्रेटली, इमेन्सली इत्यादी सारखे शब्द एम्फसाइज करण्यासाठी वापरलेले असतात हे आपल्या एक्सक्लमेटरी सेंटेन्सेसमधून वगळायचे आहेत, काढून टाकायचे आहेत. आता आपण एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. इथे एक वाक्य दिलं आहे आपल्याला आणि वाक्यासाठी सूचना आहे मेक इट एक्सक्लमेटरी. वाक्य आहे ही वॉज व्हेरी टायर्ड. आता हे वाक्य आपण नीट वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की ह्याच्यामध्ये ए किंवा ॲनचा वापर झालेला नाही, म्हणजेच या वाक्यामध्ये विशेषणानंतर नाम येत नाही. विशेषणाच्या नंतर सब्जेक्ट आणि नाम याच्यामध्ये फरक आहे, तर ते लक्षात घ्यायचं आहे आपण. ही वॉज व्हेरी टायर्ड आणि म्हणूनच नाम, विशेषण हा सगळा गोंधळ डोक्यातनं बाजूला ठेवण्यासाठी आपण सोपी ट्रिक ही लक्षात ठेवायची आहे की ह्याच्यात आर्टिकल आहे का,
ए किंवा ॲनचा वापर झाला आहे का? तर नाही. म्हणून आपण हे वाक्य जेव्हा एक्सक्लेमेटरीमध्ये नेणार आहोत तेव्हा त्याची सुरुवात हाऊने करणार आहोत. म्हणजे आपल्याला आपल्या वाक्याची सुरुवात मिळाली आहे पहिली. आता आपल्याला नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की हाऊनंतर काय वापरायचं आहे, तर विशेषण वापरायचं आहे. ह्या दिलेल्या वाक्यामधलं विशेषण कोणतं आहे, तर टायर्ड हे विशेषण आहे. मग ते येणार हाऊच्या नंतर, हाऊ टायर्ड. त्याच्यानंतर आपल्याला कर्ता लिहायचा आहे, तर या वाक्यातला दिलेल्या वाक्यातला कर्ता आहे ही, तो येणार टायर्डच्या नंतर. आणि मग येणार क्रियापद वॉज, हाऊ टायर्ड ही वॉज. तर यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे, आणि ते म्हणजे एक्सक्लामेटरी मार्क देणे. उद्गारवाचक चिन्ह लिहिल्यानंतर आपलं हे उद्गारवाचक वाक्य पूर्ण होईल. आणि आपल्याला सांगितलेल्या नियमाप्रमाणे आपण ह्या वाक्यातलं व्हेरी काढून टाकलेलं आहे. हे व्हेरी आपण परत आपल्या एक्सक्लमेटरी सेंटेन्समध्ये घ्यायचं नाही. अशा पद्धतीने आपण इथे ह्या असरेटिव्ह वाक्याचं एक्सक्लमेटरी वाक्यामध्ये रूपांतर केलं. अजून एक एक्झाम्पल पाहूया. यू आर अ व्हेरी ब्रेव गर्ल. वाक्य वाचतानाच आपल्या लक्षात येतं आहे की ह्याच्यामध्ये आर्टिकल आहे, ए हे आर्टिकल आहे, आणि म्हणून आपण ह्या वाक्याचं एक्सक्लमेटरी सेंटेन्समध्ये रूपांतर करताना त्याची सुरुवात व्हॉटने करणार आहोत. व्हॉट का घेतलं, कारण आर्टिकल आहे ए. ज्या आर्टिकलमुळे आपण व्हॉट घेतलं ते लगेचच त्याला जोडायचं, व्हॉट अ. अ व्हेरी ब्रेव गर्ल यामध्ये आपण व्हेरी काढून टाकणार आहोत, कारण आपल्याला हे जे एक्झॅजरेट करणारे वर्ड्स आहेत हे काढून टाकायचे आहेत. तर हा व्हेरी आपण काढून टाकला आणि मग काय येतं आहे विशेषण, ते कोणतं आहे, ब्रेव. व्हॉट अ ब्रेव, हे ब्रेव विशेषण कोणत्या नामासाठी आहे, तर ब्रेव गर्ल. हे ब्रेव गर्ल हे विशेषण कोणासाठी वापरलं आहे, तर यूसाठी. व्हॉट अ ब्रेव गर्ल यू आर. आणि मग उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लमेटरी मार्क. अशा पद्धतीने व्हॉट, मग आर्टिकल, मग विशेषण ब्रेव गर्ल, त्यानंतर नाम यू सब्जेक्ट आणि वर्ब आर आणि मग एक्सक्लमेटरी मार्क. अशा पद्धतीने आपण हे वाक्य एक्सक्लमेटरीमध्ये रूपांतरित केलं. इट ग्रीव व्हेरी ब्राईट. वाक्य वाचल्यावरती लक्षात येत आहे की इथे आर्टिकलचा वापर केलेला नाही, एचाही नाही आणि ॲनचाही नाही. त्यामुळे वाक्य एक्सक्लमेटरीमध्ये करताना त्याची सुरुवात हाऊने होणार आहे. हाऊ ब्राईट इट ग्रीव अशा पद्धतीने एक्सक्लमेटरी होईल. का? कारण वाक्याची सुरुवात हाऊने, त्यानंतर ब्राईट हे ॲडजेक्टिव विशेषण, त्यानंतर कर्ता इट आणि क्रियापद ग्रीव. व्हेरी आपण काढून टाकणार आहोत. अशा पद्धतीने हाऊ ब्राईट इट ग्रीव आणि मग एक्सक्लमेटरी मार्क. अशा पद्धतीने एक्सक्लमेटरी सेंटेन्स तयार होईल. इट वॉज अ व्हेरी कलरफुल फ्लावर. वाक्य वाचताना आर्टिकल आहे का हे शोधणार आहोत. इथे आहे ए आणि म्हणून एक्सक्लमेटरी करताना वाक्याची सुरुवात होईल व्हॉटने. व्हॉट कोणामुळे आला, एमुळे. तो लगेचच व्हॉटच्या पुढे घ्यायचा, व्हॉट ए. व्हॉट ए नंतर व्हेरी आहे, ते व्हेरी मात्र आपल्याला काढून टाकायचं आहे. त्यानंतर आहे कलरफुल फ्लावर. व्हॉट अ कलरफुल फ्लावर इट वॉज एक्सक्लमेटरी मार्क. सोपं आहे ना. अजून एक्झाम्पल्स पाहूया. द पार्टी वॉज व्हेरी एन्जॉयबल. दिलेलं वाक्य आहे द पार्टी वॉज व्हेरी एन्जॉयबल. याच्यात कुठेही आर्टिकल नाही आहे, म्हणजे या वाक्याची सुरुवात होईल हाऊने. हाऊनंतर ॲडजेक्टिव घ्यायचं आहे. याच्यातलं ॲडजेक्टिव आहे एन्जॉयबल. हाऊ एन्जॉयबल, हे एन्जॉयबल ॲडजेक्टिव कोणासाठी वापरलं आहे, कोणत्या नामासाठी, तर सब्जेक्ट द पार्टी. हाऊ एन्जॉयबल द पार्टी वॉज. आणि उरलेला तो जो व्हेरी आहे तो आपल्याला काढूनच टाकायचा आहे. आणि शेवटी एक्सक्लमेटरी मार्क. अशा पद्धतीने आपण दिलेल्या वाक्यांचे एक्सक्लमेटरी वाक्यामध्ये रूपांतर करायचे आहे.
अजून एक एक्झाम्पल पाहूया. दिस इज अ व्हेरी इफेक्टिव्ह स्पीच. वाक्य वाचताना लक्षात येते की ह्याच्यामध्ये अ आहे, ए हे आर्टिकल आहे, म्हणून आपल्या एक्सक्लमेटरी वाक्याची सुरुवात होणार आहे व्हॉटने. आणि व्हॉट कोणामुळे आला, ते आर्टिकल लगेच त्याच्या पुढे, व्हॉट अ. व्हेरी आहे त्याच्यानंतर, तो काढून टाकायचा आहे अ नंतरचा. मग व्हेरी काढून टाकल्यानंतर विशेषण कोणतं आहे, तर इफेक्टिव्ह. आता हा इफेक्टिव्ह खाली घ्यायचा आहे, पण इफेक्टिव्ह खाली घेतल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की या शब्दाची सुरुवात, या विशेषणाची सुरुवात ईने होत आहे. आणि ई हा इंग्रजीमधला स्वर आहे. इंग्रजीमधल्या 5 स्वरांपैकी कोणत्याही अक्षराने जर शब्दाची सुरुवात होत असेल तर त्याच्या आधी ए हे आर्टिकल वापरले जात नाही, तर एच्या ऐवजी ॲन हे आर्टिकल वापरले जाते. आणि म्हणून इफेक्टिव्हच्या आधी आपण वर वापरलेल्या एच्या ऐवजी आता ॲन वापरणार आहोत. म्हणजे व्हॉट अच्या ऐवजी व्हॉट ॲन होईल. आता तुम्हाला वाटेल की ह्या आधी दिलेल्या वाक्यात अ कसा आला मग, तर इफेक्टिव्हच्या आधी व्हेरी हा शब्द आहे आणि व्हेरीची सुरुवात व्हीने होते, म्हणून तिथे ए हे आर्टिकल आहे. पण आपण व्हेरी काढून टाकणार आहोत आणि इफेक्टिव्हच्या आधी ए लिहिता येणार नाही, म्हणून तिथे ॲन वापरलं जाईल. व्हॉट ॲन इफेक्टिव्ह स्पीच. आणि मग सब्जेक्ट धीस आणि मग क्रियापद इज. व्हॉट ॲन इफेक्टिव्ह स्पीच धिस इज, एक्सक्लमेटरी मार्क. तिबेट इज एक्स्ट्रीमली कोल्ड इन विंटर. पुढचं वाक्य दिलेलं आहे असरेटिव, त्याच्यामध्ये आर्टिकल वापरलेलं दिसत नाही. तिबेट इज एक्स्ट्रीमली कोल्ड इन विंटर. त्यामुळे आपल्या एक्सक्लमेटरी वाक्याची सुरुवात हाऊने होईल. हाऊ नंतर विशेषण कोल्ड. हाऊ कोल्ड तिबेट इज इन विंटर. कारण एक्स्ट्रीमली हा शब्द आपल्याला काढून टाकायचा आहे. एक्स्ट्रीमली हा शब्द व्हेरीसारखाच आहे. जसं आपण व्हेरी काढून टाकतो तसं एक्स्ट्रीमली हा शब्दसुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे. मग हाऊ नंतर ॲडजेक्टिव कोल्ड, ॲडजेक्टिवच्या नंतर सब्जेक्ट तिबेट, त्यानंतर क्रियापद इज, आणि मग ते जे काही एक्स्ट्राच आहे ते. हाऊ कोल्ड तिबेट इज इन विंटर, एक्सक्लमेटरी मार्क. जेव्हा क्रियापद, कर्ता, विशेषण ह्यांच्यापेक्षा जास्तीचे काही शब्द असतात ते शेवटी लिहून त्यांच्यानंतर आपण एक्सक्लमेटरी मार्क देणार आहोत. माय फ्रेंड इज अ व्हेरी इंटेलिजंट पर्सन. हे वाक्य वाचतानाच आपल्या लक्षात येते की इथे आर्टिकलचा वापर केलेला आहे, त्यामुळे आपलं एक्सक्लमेटरी वाक्य सुरू होताना व्हॉटने होणार आहे. व्हॉट नंतर व्हॉट येण्याचं कारण म्हणजे आर्टिकल, त्याला तिथेच जोडायचं आहे. इंटेलिजंटची सुरुवात आय या स्वराने होत आहे आणि म्हणून आपल्याला हा ए ए न ठेवता त्याचा ॲन करावा लागेल. व्हॉट ॲन इंटेलिजंट पर्सन माय फ्रेंड इज, आणि मग एक्सक्लमेटरी मार्क अशा पद्धतीने वाक्यात बदल होईल. तर आता तुम्ही तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेले सर्व एक्झाम्पल्स वहीमध्ये लिहून काढा. एक्झाम्पल्स लिहिण्याच्या आधी वर या टॉपिकचं नाव लिहा, सांगितलेल्या आधीचे नियम लिहा, स्ट्रक्चर्स लिहून घ्या आणि मग सगळी एक्झाम्पल्स वहीमध्ये सोडवा. यानंतर तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे. काही अडचण आल्यास विचारा. थँक्यू.